विद्यार्थी मित्रांनो स्टार्ट करूया आपल्या ज्योमेट्रीचा पहिला चॅप्टर सिमिलॅरिटी. ओके, वी नो द सिमिलॅरिटी अँड सिमिलर फिगर्स. सिमिलॅरिटी म्हणजे काय किंवा सिमिलर फिगर्स कशाला भेटतात? जनरली आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. फॉर एक्झाम्पल, जर मी हे माझे दोन्ही हात एकमेकांना जुळवले तर ते तंतोतंत जुळते. आणि जर समजा एक माझा हात असेल, एक मोठ्या व्यक्तीचा हात असेल आणि एक छोट्या व्यक्तीचा हात असेल किंवा छोट्या लेकराचा जर हात असेल बालकाचा, तर ते एकमेकांना जुळणार नाहीत, ते ओनली सेम दिसते. तर जे तंतोतंत जुळतील ते एकरूप, ज्याला आपण कॉन्ग्रुएंट म्हणतो, आणि जे सेम टू सेम दिसतात त्याला आपण काय म्हणणार? सिमिलर. म्हणजे याच्यावर एक लक्षात येतं याच्यामध्ये की कुठल्याही अशा दोन गोष्टी की ज्या सिमिलर असतात, म्हणजे त्यांचा शेप आकार सारखा असतो ओनली, त्यांना आपण म्हणतो सिमिलर फिगर्स. तशा ज्योमेट्रीमध्ये भरपूर सिमिलर फिगर्स आहेत, जसे की क्वाड्रिलेटरल्स असतील, सर्कल असेल, ट्रायंगल असेल किंवा अजून बाकीच्या दुसऱ्या कुठल्याही गोष्टी. तर या सगळ्या सिमिलर, त्याचा शेप सेम आहे, यांचा आकार सारखा आहे, डार्क. तर यांना आपण म्हणतो सिमिलर फिगर्स. मीन्स इफ टू फिगर्स हॅव द सेम शेप, देन द फिगर्स आर कॉल्ड द सिमिलर फिगर्स. देर आर सो मेनी सिमिलर फिगर्स इन ज्योमेट्री, बट फॉर द 10th क्लास ओनली वी आर गोइंग टू स्टडी ओनली द सिमिलर ट्रायंगल्स ऑर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. आपल्याला या पाठामध्ये सिमिलर ट्रायंगल म्हणजे काय आणि ट्रायंगलची सिमिलॅरिटी काय असते एवढंच शिकायचं आहे. म्हणून पहिल्यांदा आपल्याला ट्रायंगल म्हणजे काय हे नीट समजून घेतलं पाहिजे, तरच त्याची आपल्याला सिमिलॅरिटी समजेल. म्हणून सरळ सरळ हा पार्ट, सॉरी हा चॅप्टर दोन पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे. पहिला म्हणजे स्टडी ऑफ प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल, स्टडी ऑफ प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल अँड सेकंड पार्ट सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल. सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल. नाउ पहिल्यांदा आपल्याला ट्रायंगल जर व्यवस्थित समजला तरच त्याची सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल काय आहे किंवा सिमिलर ट्रायंगल्स कशाला म्हणते हे आपल्याला नीट समजणार आहे. मग ह्या स्टडी ऑफ ट्रायंगल याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे किंवा आपल्या याच्यातल्या कुठल्या प्रॉपर्टी या ठिकाणी, तर पहिली प्रॉपर्टी आहे ती म्हणजे एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स याच्यामध्ये चार प्रॉपर्टी असतील. त्यानंतर आपल्याला शिकायचं याच्यामध्येच बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, आणि त्याच्यानंतर ऍप्लिकेशन, याला आपण शॉर्ट मध्ये बीपीटी असं म्हणतो, अँड ऍप्लिकेशन्स ऑफ बीपीटी. ऍप्लिकेशन्स मीन्स यूज, ऍप्लिकेशन्स ऑफ बीपीटी बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. एवढं आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल मध्ये शिकायचं आहे. सेकंड पार्ट मध्ये डेफिनेशन ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, डेफिनेशन ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, सफिशियंट कंडिशन्स फॉर द सिमिलॅरिटी, इन शॉर्ट टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी, टेस्ट ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, आणि लास्ट एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. या चॅप्टरमध्ये आपण एवढंच शिकणार आहोत. पहिल्या पार्टमध्ये प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल, सेकंड पार्टमध्ये सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल. सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगलमध्ये तीन टॉपिक असतील, डेफिनेशन, टेस्ट आणि थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आणि इकडे एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, त्याचा कॉन्वर्स अँड ऍप्लिकेशन्स ऑफ पीपीटी, याच्यामध्ये थ्री पॅरलल लाईन्सची प्रॉपर्टी आणि अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी. तर स्टार्ट करूया आपण पहिल्या पार्टला. ह्या चॅप्टरचा पहिला पार्ट प्रॉपर्टीज ऑफ टू ट्रायंगल्स ऑफ एरियाज ऑफ प्रॉपर्टीज ऑफ टू ट्रायंगल्स.